गिरीश सर, एकंदरीत दहीहंडी खेळाला तुम्ही साहसी खेळाचा दर्जा दिलेला असला तरी आज या सणामध्ये पहिला मृत्यू झालेला आहे गोविंदाचा. काय माहिती आहे, काय एकंदरीत शासनाकडून त्याला मदत केली जाणार आहे? विलेपार्ले येथील शिवशंभो गोविंदा पथक, त्यातला हा कार्यकर्ता संदेश दळवी, तो वय त्याचं 22 वर्ष होतं. परवा दहीहंडी फोडत असताना 7व्या तालावरून तो त्या ठिकाणी खाली कोसळला, ते आपण सगळं चित्रीकरण येत आहे ते बघितलं असेल. आणि तो डायरेक्ट जमिनीवरच, म्हणजे खाली रोडवरच तो थोडा साईडला जाऊन आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्याला शुक्रवारी दाखल केलं, शनिवारी तो होता. रविवारी सकाळी त्याचे नातेवाईक कार्यकर्त्यांनी त्याला नानावटी हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि आज दुपारी संध्याकाळच्या वेळेला त्याचं दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे अतिशय ही बातमी दुर्दैवी आहे. आज दुपारी जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मुंबईतल्या गणेश पथकाचे सगळे पदाधिकारी आले होते प्रमुख, त्यावेळेला मी त्यांना विचारलं की आज कुठलं काही म्हणजे कुठली दुर्घटना घडली नाही, हे फार बरं झालं. आणि त्यांनी सांगितलं की नाही, फक्त एक जण थोडा गंभीर आजारी आहे, म्हणजे त्याला दुखापत झालेली आहे. पण तू आम्ही सुटकेचा श्वास म्हटला की या खेळामुळे यावर्षी आपण दरवर्षी बातम्या ऐकत असतो, पण तू यावर्षी कुणी दगावलेलं नाही. परंतु नंतर संध्याकाळी पुन्हा बातमी आली की आमचा संदेश दळवी यात त्याला आपले प्राण गमवावे लागले. अतिशय दुर्दैवी घटना आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे, माननीय मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे 10 लाख रुपयाची मदत याला दिली जाईल. खरं म्हणजे हा अतिशय सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला हा एक कार्यकर्ता आहे. त्याची आई घरकाम करते, वय याचं 22 वर्षाचं आहे आणि त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. तो शासनाने जाहीर केल्याप्रमाणे त्याला 10 लाख रुपये पहिल्यांदाच यावर्षी असं होतं की मान्य या शासनाने निर्णय घेतला आणि संदेशलाच त्या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे ही पहिली मदत 10 लाखाची हे आम्ही तात्काळ त्याच्या कुटुंबियांना त्याच्याकडे देणार आहोत. त्याची घरची परिस्थिती बघून तुम्हाला असं वाटतं की अजून काही मदत करायच्या ठिकाणी करता येईल का, या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो आहोत. तर त्याला कुपरमधून डिस्चार्ज कोणत्या कारणाने दिला, म्हणजे की सरकारी यंत्रणेचं हॉस्पिटल तिथे निगराणीमध्ये आणखी दादावाटीत नेलं, हे जरा कधी कळत नाही नेमकं काय. कुपर हॉस्पिटलमध्ये संदेश दळवीला शुक्रवारी ऍडमिट केलेलं होतं पडल्याबरोबर. 2 दिवस तो त्या ठिकाणी होता, परंतु काही कार्यकर्ते आले, त्याचे नातेवाईक आले, त्यांनी आग्रह धरला की आम्हाला नानावटी हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. मी डीनच्याही संपर्क त्यांच्याशी साधला, त्यांनाही विचारलं की आपण कसं त्याला सोडतो, म्हणजे त्याच्या घरचे कुटुंबीय आणि त्याचे कार्यकर्ते जे होते त्यांनी आग्रह धरला होता की आम्हाला त्याला नानावटी हॉस्पिटललाच न्यायचं आहे. आणि त्यामुळे मग त्याला डिस्चार्ज करावा लागला आणि आज नानावटी हॉस्पिटलला 1 दिवस तो राहिला आणि आज त्याचं त्या ठिकाणी दुःख निधन झालेलं आहे. मला वाटतं आवश्यकता असेल तर आपण तेही करू, परंतु स्वतः डीन यांच्याशी मी संपर्कात आहे, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा सांगितलं की घरच्या लोकांनी, नातेवाईकांनी आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि त्यामुळे आम्हाला त्याला घेऊन जावं लागलं. परंतु त्याच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत होती, म्हणजे आतमध्ये ब्लिडिंगही झालं होतं डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, आणि त्यामुळे परिस्थिती त्याची गंभीरच होती. पण तो हलवल्यानंतर आज त्याचं दुखद त्या ठिकाणी झालेलं आहे. आवश्यकता असेल तर तशी त्याची चौकशी केली जाईल, त्यामध्ये कुठेही कोणाला पाठीशी घालण्याचा वगैरे कुठेही प्रकार नाही. परंतु स्वतः घरच्या लोकांनी आग्रह धरल्यामुळे त्याला नानावटी हॉस्पिटलला हलवलेलं होतं. अशा प्रकारचा मृत्यू हा पहिला मृत्यू असला तरी आणखी 1-2 जण गंभीर जखमी आहेत आणि यापुढे भविष्यात साहसी खेळामध्ये मोठ्या संख्येने गोविंदा आता सामील होताना दिसतील, तर त्यांच्या सुरक्षेसाठी नियमावलीमध्ये काही तरतूद केली जाईल का? नाही, ती काळजी आपण निश्चित घेऊ. त्यांच्या नियमावलीमध्ये सुद्धा आपण काही करता येईल का, किंवा मी तर यापुढे जाऊन म्हणेल की आजूबाजूला काही मॅटिंग टाकता येईल का, कारण हा सरळ रस्त्यावरच पडला, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरच डोक्यावरच पडला, त्यामुळे त्याला अधिक गंभीर दुखापत झालेली आहे. परंतु या संदर्भामध्ये सर्व जे पदाधिकारी आहेत मंडळाचे त्याशी आजही आमची चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी होते, प्रताप सरनाईक त्या ठिकाणी होते. परंतु या संदर्भात काय अजून काळजी घेता येईल की जेणेकरून कोणाला प्राण गमवावे लागणार नाही, या संदर्भात निश्चित काही उपाययोजना असतील तर ती आम्ही निश्चित करू. सर, याआधीही नियमावली शासनाने लादलेली होती,
आयोजकांनी या ठिकाणी कुठल्याही नियमावलीचं पालन केलं दिसत नाही, कारण वर चढणाऱ्या गोविंदाला हुक असावा खाली मॅट असावी असा नियमामध्ये तरतूद होती, त्याचं पालन झालं नाही, आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का? नाही, या संदर्भात आताच काही सांगता येणार नाही, परंतु निश्चित या संदर्भामध्ये आम्ही तीही चौकशी करू.